पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आजीवन निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. शरीफ यांच्या कारकिर्दीमध्ये वारंवार भारताने काश्मीर प्रश्नावरून चर्चा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र शरीफ यांनी कधीही सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारताच्या वतीने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कर्नाटक राज्यातून राणी मल्लम्मा, राणी चन्नम्मा, राणी अक्कवा, गंगूबाई हनगल यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांनी देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण देशाच्या त्या मार्गदर्शक ठरल्या. अशा राज्यात गेल्या 5 वर्षात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारच्या सत्ताकाळात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. महिलांसाठी येथे कल्याणकारी योजना नाहीतच, त्याचप्रमाणे महिलांचा सन्मानही होत नाही. या काँग्रेस सरकारमुळे राज्यातील महिला असुरक्षित बनल्या आहेत, असा हल्ला बोल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सिद्धरामय्या सरकारवर केला. महिलांविरोधातील गुन्ह्यांना कठोरातील कठोर शिक्षा होईलच अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. येथे शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कठुआ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या तसेच उन्नाव येथील बलात्कार प्रकरण यांच्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 1998 घडलेल्या रस्त्यावरील मारामारी आणि त्यातून झालेल्या हत्येच्या प्रकरणात माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू याला निर्दोष सोडू नये असा युक्तिवाद पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात केल्यामुळे सिद्धू संतप्त झाला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीआधी सिद्धूने भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर सिद्धूला मंत्रीपदही देण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि अभिनेते प्रकाश रै यांनी शुक्रवारी HD देवेगौडा आणि जिनत प्रदेशाध्यक्ष HD कुमारस्वामींची भेट घेतली, तसेच विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. पद्मनाभनगर येथील देवेगौडांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि अभिनेते प्रकाश रै यांनी निजच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेऊन काही काळ चर्चा चालवली आहे, त्यामुळे राजकीय क्षेत्रात कुतूहल निर्माण झाले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी 12 मेची तारीख जाहीर झाली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक 113 जादुई आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत सुरू आहे. शुक्रवारी इंडिया टुडे आणि कारवीचे निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा तपशील जाहीर झाला असून कर्नाटकात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. बळ्ळारी शहराच्या सिरुगुप्प रस्त्यावरील भाग्यनगर जवळ शुक्रवारी पहाटे कारची ब्रिजला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. डॉक्टर संतोष, डॉक्टर अर्चना, सिद्धरामप्पा आणि लक्ष्मी अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण बीदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील चळकापूर येथील रहिवासी आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बरोबरच ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नये, त्यासाठी 25 कोटी रुपये राखून ठेवण्याचा उद्देश आहे असे आश्वासन निजत प्रदेशाध्यक्ष HD कुमारस्वामी यांनी दिले. रेशीम उत्पादक, अंडी उत्पादक आणि नेकार यांच्या सोबत झालेल्या संवादात ते बोलत होते. कुमारस्वामी पुढे म्हणाले, निजत पक्ष सत्तेवर आल्यास अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतूनच साकारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. हे स्मारक दिल्लीतील लोककल्याण मार्ग सानकाच्या नजीक आहे. या स्मारकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य, त्यांच्या आठवणी आणि पुस्तके तसेच त्यांच्याशी संबंधित अनेक वस्तू यांचा संग्रह करण्यात आला असून अभ्यासकांसाठी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.